ovrecipe.com मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत राजस्थानी हलवा स्टाईल मूग डाळ कचोरी। कचोरी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि मैदा रूम टेम्परेचरचा वापरलेला आहे। आता याच्यामध्ये मी टाकते 3 चमचे तेल। इथे तेलही नॉर्मल टेम्परेचरच आहे, गरम करून घेतलेलं नाहीये। याऐवजी तुम्ही तेलाऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता। आता तेल टाकून झालं की यातच आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं तेल जे आहे ते सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। या प्रकारे सगळ्या मैद्याला मी तेल लावून घेत आहे। या छोट्या छोट्या स्टेप सुद्धा कचोरी छान बनवायला महत्त्वाच्या असतात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मी याच्यात पाणी टाकणार आहे आणि याचं पीठ मळून घेणार आहे। पीठ मळताना जास्त मळून मळून घ्यायची गरज नाहीये, फक्त हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि याची कणिक भिजवून घ्यायची आहे। जास्त वेळ हे मळत बसायची गरज नाहीये, फक्त एकत्र केलं तरी इनफ आहे। या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। यावरच मी थोडस तेल टाकतीये। हे सेट करून घेऊ। आता पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भिजेल। आता आपण स्टफिंग साठी लागणारं साहित्य बघत आहोत। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती 2 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मुगाची डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे। इथे मी चिंच सुद्धा भिजवलेली आहे। मूग डाळी सोबत आपण चिंचेची चटणी करणार आहोत। तुम्हाला चिंचेची चटणी नसेल आवडत तर नुसती मुगाची डाळ भिजत टाकायची आहे। इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली होती आणि ती फुगून आता पाऊण वाटी झालेली आहे, म्हणजे 2 वाटी मैद्याला पाऊण वाटी भिजलेली मुगाची डाळ घ्यायची आहे। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात सगळ्यात आधी आपण टाकायचं आहे मुगाची डाळ। मुगाची डाळ मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे, ती सरबरीत दळायची आहे। यातच मी लसणाचे तुकडे टाकतीये, आलं किसून टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची सुद्धा चिरून टाकलेली आहे, कारण हे मिक्सरवर दळताना आपल्याला सरबरीत दळायचं आहे। फक्त 30 सेकंद मी हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता मूग डाळीचे सुद्धा अर्धे अर्धे तुकडे यात शिल्लक राहिलेले आहे। या कन्सिस्टन्सीचंच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला की यात मी टाकतीये 2 चमचे तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात जिरे टाकायचे आहे। जिरे इथे छान आपले फुललेले आहेत। आता यातच आपण या पिठाला व्यवस्थित बाइंडिंग यावी म्हणून यात टाकूयात 2 चमचे बेसन पीठ। व्यवस्थित परतवून घेऊयात। आपल्याला बेसन पिठाचा कच्चेपणा जाऊपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा किंचित लालसर कलर येईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत।
आता बेसन पीठ आपलं परतवून झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं जे मिश्रण होतं ते मिश्रण यात टाकणार आहोत मूग डाळीचं, आणि तेही तेलात व्यवस्थित परतवून घेणार आहोत. हेही तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही. नंतर आपण कचोरी तळून घेणार आहोत, त्यावेळेसही हे वाफवले जातील व्यवस्थित, त्यामुळे आता जास्त वाफवलं नाही तरीही चालेल, फक्त त्याचा कच्चेपणा जाऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी धणे आणि बडीशोप मिक्सरवर सरभरीत दळून घेतलेला आहे, जास्त बारीक करायचं नाहीये. साधारणतः 2 चमचे धणे आणि 2 चमचे बडीशोप हे मी मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. हे मिश्रण पॅन मध्ये असताना कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हे खाली लागत नाही. आता आपलं हे मूग डाळीचं मिश्रण जे आहे त्याचा कच्चेपणा गेलेला आहे. आता आपण मिक्सरवर जी धणे आणि बडीशोपची पूड केलेली होती ती पूड यात टाकतो आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी हे सरभरीत दळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि बाकीचे आपण यात टाकूयात. हळद, लाल मिरची, आपण आधी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे मिरची पावडर थोडीशी कमीच टाकायची आहे. धना पावडर, थोडीशी आमचूर पावडर, आमचूर पावडर नसेल तर लिंबूसत्व टाकलं तरीही चालेल. थोडीशी जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद ठेवलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कचोरी करताना सगळ्यात मेन असतं ते कचोरी कशा प्रकारे तळायची ते, त्याने आपली कचोरी व्यवस्थित फुलते. तर सगळ्यात आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिश्रण. हे आपलं कचोरीसाठी सारण रेडी झालेलं आहे. आता आपण कचोरी बनवून घेऊयात. आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. आता त्या पीठातनच मी एक छोटासा गोळा काढून घेतेय. आपल्याला छोटी मोठी जशी कचोरी बनवायची आहे त्या आकारात आपण हे बॉल काढून घ्यायचा आहे, आणि याला मी हातानेच प्लेन करून घेत आहे. याची छोटीशी पुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे जाडसर. मी इथे हाताने करत आहे, तुम्ही पोळपाट लाटण्याने सुद्धा हे लाटून घेऊ शकता. हे व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे. आता यातच आपण सारण भरणार आहोत, ह्या पुरीवर सारण टाकायचं आहे. आणि आपण करंजीला जशी घडी करतो त्याप्रमाणे आपण याची घडी करून घ्यायची आहे आणि बाजू पॅक करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अशी एकदा पॅक करून झाली की यानंतर आपण याचा मोदक बनवून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा पॅक करणार आहोत. इथे 2 वेळा आपण व्यवस्थित पॅक केलेला आहे म्हणून आपली कचोरी फुटत नाही. तुम्ही कचोरी बनवताना ह्याच पद्धतीचा वापर करा आणि त्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा हातानेच आपल्याला हे याची कचोरी बनवून घ्यायची आहे. या प्रकारे इथे तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटू शकता. तुम्ही इथे बघू शकता आपली कचोरी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता आपण ही कचोरी तळून घेणार आहोत. तळताना तेल जास्त कडक गरम नकोय, मीडियम तेल गरम करायचं आहे. जास्त गरम जर असेल तर आपली कचोरी फुगणार नाही. अगदी मीडियम तेल मी गरम करून घेतलेलं आहे
आणि गॅस ही बारीक ठेवलेला आहे। बारीक गॅसवरच आपल्याला ही कचोरी तळायची आहे। आपण बाहेरच्या ज्या कचोऱ्या बघतो त्या कचोऱ्यांना डॉट्स नसतात आणि आपल्या घरी जो आपण कचोऱ्या बनवतो त्याला डॉट्स असतात, कारण ह्या बारीक गॅसवर तळलेल्या असतात। बारीक गॅसवर जर त्या तळल्या गेल्या तर त्या जशा मार्केटमध्ये मिळतात हलवाई स्टाईल अगदी तशा होतात। त्यामुळे ह्या तळताना एवढी काळजी घ्यायची आहे की या सीम गॅसवरच तळून घ्यायची आहे। आणि सुरुवातीला कचोरी टाकताना सुद्धा आपला गॅस आपलं तेल जे आहे ते कमी तापलेलं पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता आपली कचोरी फुगायला सुरुवात झालेली आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित पलटी करून आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे। थोडीशी ती तळत आली की आपण गॅस मीडियम करून ती तळून घ्यायची आहे, परंतु सुरुवातीला गॅस सीमच ठेवायचा आहे। इथे आपली कचोरी तळून झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित आपली कचोरी तयार झालेली आहे आणि फुगली सुद्धा किती छान आहे। ही कचोरीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा। कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपी छान झाली असल्यास ओवी रेसिपी चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा। सोशल मीडियावरही आम्हाला नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।